नमस्कार, वीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी, जिल्ह्यात आणखी 52 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 1826। फडणवीस लग्नासाठी उतावीळ, मात्र त्यांना नवरीच मिळेना, प्रकाश आंबेडकर। अत्यावश्यक असेल तरच गणेश उत्सवासाठी कोकणात या, विनायक राऊत। आणि दापोलीत आरोग्य सेविकेला सर्वे करण्यास रोखलं, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। सविस्तर वृत्त। काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आणखी 52 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलाय, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1826 वर पोहोचली। कालच्या अहवालानुसार जे रुग्ण आढळून आले त्यामध्ये रत्नागिरी येथील 11, कळबणी येथील 9, कामते येथील 18 आणि दापोली येथील 5, गुहागर येथील 9 रुग्णांचा समावेश आहे। रत्नागिरीतील जेके फाईल्स येथील 64 वर्षीय रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाल्याने करोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 60 झाली। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले, मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे केली। राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचं सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरू आहे का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला। त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच गणेश उत्सवासाठी कोकणात या, असं आवाहन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलंय। करोनामुळे दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली, त्यामुळेच चाकरमान्यांसाठी एसटी बस सेवा सुरू करण्यास उशीर होत असल्याचंही खासदार राऊत यांनी म्हटलंय। बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पाळावाच लागेल, असंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलंय। आरोग्य सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकेला सर्वेक्षण करण्यापासून रोखणाऱ्या 11 जणांवर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला येथे घडला। प्राथमिक आरोग्य केंद्र असूद आंबोली येथील आरोग्य सेविका शोभा घावट या आजाराचं सर्वेक्षण करण्यासाठी दापोली येथील अडखळ मोहल्ला येथे गेल्या। त्यावेळी तेथील काही जणांनी जमाव करून घावट यांची दुचाकी अडवली। इतकंच नव्हे तर तुम्ही आमच्या गावात सर्वे करायचा नाही, गावात कोणीही पेशंट नाही, आम्ही तपासणी होऊ देणार नाही, तुम्हाला कुणी पाठवलं त्या सुपरवायझरचं नाव सांगा असं सांगून तुमची व्हिडिओ काढतो, अशी धमकी दिली। घावट यांनी याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार केली, त्यानुसार दापोली पोलिसांनी 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। माध्यमिक शालांत परीक्षेत सुयश संपादित केलेल्या खेड, दापोली आणि मंडणगड या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांचं दापोली खेडचे आमदार योगेशदादा कदम यांनी अभिनंदन केलं। तुमच्या यशाची कमान यापुढेही अशीच चढती राहू दे, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या। मुंबई क्राईम ब्रँच यांनी काही दिवसापूर्वी बनावट प्रवासी पास प्रकरणी मालवण येथून 3 जणांना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शाबाज सलाम हा असून तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत असल्याचं पोलिसांना समजलं होतं। ही माहिती मिळताच मालवण पोलीस पथकानं नालासोपारा येथे जाऊन शाहबाज याला ताब्यात घेतलं। त्याचे नालासोपारा येथे पॅन कार्ड काढून देणं आणि अन्य स्टेशनरीचं दुकान आहे। पोलिसांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केलाय। राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द व्हाव्यात, तसेच नवं शैक्षणिक धोरण मागे घेतलं जावं या मागणीसाठी सध्या विद्यार्थी भारती संघटनेकडून आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आज 3रा दिवस असून यावेळी विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं केंद्र सरकारचा निषेध केला। पहाटे 4 वाजता या विद्यार्थ्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काकड अर्थी केली। पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्यासाठी मोदी आणि केंद्रीय अनुदान आयोगाला जाग येऊ दे महाराजा, असं गाऱ्हाणं यावेळी विद्यार्थ्यांकडून घालण्यात आलं। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो। करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 1 ते 2 या वेळेत दूरध्वनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकशाही दिन आयोजित करण्यात आलाय।
या लोकशाही दिनाकरता नागरिकांना संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये उपस्थित राहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल. तसे जिल्हाधिकारी कार्यालयातील 1077 आणि 023 52 22 62 48 या दूरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधून आपल्या समस्या मांडता येतील. सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरणानं भरमसाठ वीज बिल माथी मारल्याने संतप्त ग्राहकांसह नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. आक्रमक झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत वाढीव वीज बिले रद्द करा, वीज कनेक्शन तोडू नका अशी मागणी केली. या मागणीसाठी 20 ऑगस्ट ही डेडलाईन देण्यात आली असून त्या संदर्भात लेखी उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. अपुऱ्या मनुष्यबळामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं पदभरतीसाठी दिनांक 4 ऑगस्टला काम बंदचा इशारा दिलाय. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. शुक्रवारी परिचारिका संघटनेनं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाची नोटीस दिली आहे. आजच्या पिढीसह भावी पिढीला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र अभ्यासता यावं यासाठी शासनामार्फत बाळ गंगाधर टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, यासाठी राज्य शासनाकडून एक चळवळ राबवली जात असून त्याचाच एक भाग म्हणून चरित्र साधन समिती स्थापित करण्यात येणार आहे. बंगालच्या उपसागरात 4 ऑगस्ट पर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पोषक ठरणारी असल्याचं राज्यात 3 ऑगस्ट पासून पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस पावसानं दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे सोमवारपासून पावसानं जोर धरला तर शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होणार आहे. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.